पुढची बातमी आहे विदर्भातून। नागपूरमध्ये बेड न मिळाल्याने कोरोना रुग्णांचे हाल होत आहेत। अशातच इथल्या शासकीय रुग्णालयामध्ये रुग्णांना जमिनीवर झोपवून ऑक्सिजन दिले जात असल्याचा धक्कादायक प्रकार समोर आलाय। ट्रॉमा केअर सेंटर मधील ही परिस्थिती आपण पाहतोय, तर एका बेडवर कोरोनाच्या 2 रुग्णांवर उपचार सुरू असल्याचं पाहायला मिळतंय। गेल्या 10 दिवसांपासून या सेंटरमध्ये क्षमतेपेक्षा जास्त रुग्ण उपचार घेत आहेत, तर काही रुग्ण सेंटर बाहेरच्या फुटपाथवर झोपलेले आहेत। त्यामुळे इथली आरोग्य व्यवस्था संपूर्णपणे कोलमडली आहे असं तरी या दृश्यांमधून आपल्याला पाहायला मिळतंय। नागपूरमधली आपण दृश्य पाहतो, एका बेडवर 2 लोक उपचार घेत आहेत, तर अगदी फुटपाथवर सुद्धा झोपून रुग्णांवर उपचार घेण्याची वेळ आली आहे।